शेकापचे माजी आमदार विवेक पाटलांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. माजी आमदार विवेक पाटलांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी ही कारवाई आहे. विवेक पाटलांची 1386 कोटींची संपत्ती जप्त आहे. संचालक अधिकारी आणि 76 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक माहिती घेतो आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून. अमोल, काय अपडेट? लागवी या आधीच जे विवेकानंद पाटील आहेत यांना अटक करण्यात आलेली होती. ईडीने त्यांच्यावरती कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला होता. इतकंच नव्हे तर त्यांच्यासोबत इतर जे 76 जण आहेत त्यांच्यावरतीही देखील गुन्हा दाखल केलेला होता. पण आज पनवेल येथे ज्यावेळेस ईडीने पुन्हा एकदा धाड टाकलेली आहे त्यामध्ये त्यांची जी काही संपत्ती आहे ती सुद्धा जप्त केलेली आहे. ज्याची किंमत जवळपास 152 कोटी असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आलेली आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास आहे तो अद्यापही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास 386 कोटींची संपत्ती आहे ती आतापर्यंत ईडीने यामध्ये जप्त केलेली आहे. पण हा सगळा जो गैरव्यवहार आहे बँकेचा तो जवळपास 512 कोटींच्या पुढे असल्याचं प्राथमिक ईडीच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे. आणि त्याच दृष्टीने आज पनवेल येथे ईडीकडून छापा टाकण्यात आलेला होता आणि त्यामध्ये ही संपत्ती देखील जप्त करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.